महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की उद्धव गट आणि काँग्रेसमध्ये गदारोळ सुरू आहे, त्यामुळेच जागा वाटप अद्याप झालेलं नाहीये. युतीबाबत आंबेडकर म्हणाले की आम्ही सतत बोलत आहोत, शेवटच्या क्षणापर्यंत बोलू आणि युती हवी आहे. स्वबळावर 6 जागा जिंकण्याचा दावाही त्यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत विरोधकांना चांगलंच शाब्दिक फटके लगावले आहेत. शिंदे म्हणाले की विरोधक कायम एकच स्क्रिप्ट वाचत आहेत, पक्ष फोडला पक्ष चोरला चिन्ह घेतलं, हे दररोजच चाललंय. आम्हाला खोके खोके म्हणून आम्हाला चिडवणाऱ्यांनीच आमच्या खात्यातून 50 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मराठा समाजाविषयी फडणवीसांच्या मनात खुन्नस आहे. पंतप्रधान गृहमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावं. तुम्हाला पद जनतेच्या रक्षणासाठी दिलंय, संचारबंदी करून गुंडगिरी करण्यासाठी दिलं नाही. देवेंद्र फडणवीस मराठ्यांची जिरवायला लागलेत, मराठा नेत्यांना हाताशी धरलंय. मराठा समाजानं शांतपणे हे बघावं. आंतरवाली सराटीत संचारबंदी का लावली, एवढी दडपशाही केली जात आहे. गृहमंत्री असा नसावा, जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी लावावी असे मराठे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून सुंदोपसुंदी पाहायला मिळाली. दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाना पटोलेंनी मारलेल्या कोपरखळीवरून सभागृहात चांगलाच हशा पिकला. मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो, मला अजिबात इगो नाही, असं एकनाथ शिंदेंनी म्हणताच मागून शंभूराज देसाई यांनी नानांना नाही पटलं हे असा टोला लगावला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नानांना माहिती आहे, त्यांनाही मी त्यांचा मुख्यमंत्री वाटतो अशी टिप्पणी केली. जयंत पाटील विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत म्हणाले, अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं, सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही असं त्यातमध्ये म्हणलंय. हे खरंय, सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही, पण विकासाला तत्वांची झालर असली पाहिजे, विकासाला काही धोरणं असली पाहिजेत. पण त्या पत्रात ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखी माझी कामाची शैली आहे, आमचे त्याबाबत दुमत नाही, पण दुसऱ्यांची हरकत येऊ शकते, आपली तुलना कुणाशी करायची त्याचं भान तिकडे गेल्यावर ठेवण्याची गरज आहे.